नमस्कार मित्रांनो, मी आहे मंदार पडवळ. ऍक्ट रायडर्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहेत मेघा, रेशम आणि सुशांत, आणि यांच्या सगळ्यांमध्ये चालू आहेत काही टास्क. पण हे टास्क करत असतानाच आम्हाला एक प्रोमो आलेला आहे, आणि त्या प्रोमो मध्ये असं दिसतंय की सगळे घरातले गार्डन एरियामध्ये बसलेले आहेत. कदाचित हा फ्री टाइम आहे आणि यामध्ये सगळेजण घरातले तिकडे बसलेले आहेत. आणि शिव हा आरोहला उचलून त्याच्या पाठीवरती घेतोय. शिवच्या ताकदीचा अंदाज आपल्याला या आधीच्या एपिसोड्स मध्ये आलेलाच आहे. शिव मध्ये किती ताकद आहे ते आणि त्याची पर्सनॅलिटी किती स्ट्रॉंग आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण मधल्या काही काळामध्ये आरोह आणि शिव मध्ये खूप सारी भांडणं झाली, भरपूर काही गोष्टी तिकडे झाल्या, आणि त्याच्यानंतर ह्याच्या चावण्याचा प्रकार सुद्धा झाला. या सगळ्यामध्ये या दोघांमध्ये बाचाबाचीचा जो तणाव होता तो निर्माण झाला होता दोघांमध्ये, अजूनही तो आहे. आणि इकडे त्या सीन मध्ये आम्हाला पर्टिक्युलरली असं दिसतंय की शिवने आरोहला आपल्या पाठीवरती घेतलेलं आहे आणि पाठीवरती त्याला पूर्णपणे उचलून त्याने उठक बैठक काढलेला आहे तब्बल 12. आणि हे 12 उठक बैठक काढत असताना त्याच्या चेहऱ्यावरती जराही थकल्याचा भाव नव्हता. तर ह्या 12 उठक बैठक काढणं म्हणजे आपल्या ताकदीचा एक अंदाज करून देणं होतं का आरोहला? तर यावरती तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. तो प्रोमो आज आलेला आहे, कदाचित आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला तो सीन दिसेल. तर तिकडे पाठीवरती घेऊन तो उठक बैठक काढत आहे शिव गार्डन एरियामध्ये, आणि सगळे जे घरातले साईडला बसलेले, बाहेरून आलेले गेस्ट तिकडे बसलेले, सगळ्यांचे चेहरे असे एकदम आश्चर्यकारकरित्या झालेले आहेत की शिव हे काय करतोय आणि किती इझिली करतोय. आणि सगळ्यांनी तिकडे टाळ्या वाजवल्या ज्यावेळेस त्याची 12 हे झाली, आणि त्यांनी स्वतःहून त्याला खाली ठेवलेले. तो अजिबात तिकडे थकलेला दिसत नाही, एवढी प्रचंड ताकद त्याच्यामध्ये आहे. मग जर त्याने एवढी ताकद जर त्याच्या प्ले मध्ये टास्क मध्ये लावली तर मग पुढच्याचं काय होईल? कदाचित मला हे प्रश्न तुम्हाला विचारूशी वाटतं की खरंच शिव ताकद लावतोय का टास्क मध्ये? जर होय तर खाली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं, शिव ताकद लावत असेल का? आणि आज जे त्यांनी काही केलं तर त्याच्या ताकदीचा त्याला एक अंदाज यावा यासाठी त्यांनी हे केलं असेल का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला मी पोल सांगितलेलाच आहे, शिव 1 नंबरला आहे आणि हीना 2 नंबरला आहे. आता यामध्ये कोण बाहेर पडेल हे येणाऱ्या फायनल वोटिंग ट्रेंड्स वरतीच कळेल. तर फायनल वोटिंग ट्रेंड जर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब केल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आम्ही जो पण व्हिडिओ अपलोड करू त्याचा. जसं आमच्याकडे फायनल वोटिंग ट्रेंड येईल तशी आम्ही तुम्हाला न्यूज देऊ, तसे लेटेस्ट वोटिंग ट्रेंडच्या न्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो. तर मित्रांनो, बघत राहा आमचा चॅनल ऍक्ट रायडर्स. धन्यवाद.